ग्रामीण भागातल्या लोकांना सावकार सेवेमुक्त करण्याकरता 90च्या दशकात पतसंस्थांची चळवळ सुरू झाली. पतसंस्था म्हणजे काय? लोकविकास सोसायटीपेक्षा लोकांना काही माहिती नव्हतं गाव पातळीवरती. अभिमानाची माझी सहकार हा महाराष्ट्राच्या रक्तात सामान्य माणसापर्यंत पोहोचलेली एक मोठी चळवळ आहे. ती आणि माझी ती चळवळ सक्सेसफुल झाली. लोकांना सावकार शेतून मुक्त करण्याचा माझा जो मूळ हेतू होता तो सक्सेसफुल, म्हणजे समाधानकारक आहे त्याच्यात मला की आपण बघ हे फार मोठी चळवळ त्याचं निर्माण केली. समाजामध्ये असं आहे, त्या पतसंस्थेत कोण काम करतं, त्या तिथला चेहरा कोण आहे याच्यावरती पाहून लोक पैसे ठेवतात. सरकारच्या नोंदणीचं सर्टिफिकेट लोक पैसे ठेवत नाही. त्या तत्कालीन सहकार मंत्र्यांनी नवीन पतसंस्था उघडण्याला ध्यान आणलं. गुहा पंचक्रोशीत कृषी, अर्थ, विश्व या क्षेत्रात भरारी घेणारे, तसेच कृषी उद्योजकाला प्रेरणा देणारी, ग्रामीण जनजीवनाचा स्तर उंचवणारी अशी पतसंस्था म्हणजे प्रेरणा पतसंस्था. आज आपल्यासोबत आहेत प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे सर. सर, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये. सर, प्रेरणा पतसंस्था 30 वर्षांपासून प्रवास सुरू झाला या पतसंस्थेचा, तर नेमकी प्रेरणा पतसंस्था सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती? प्रेरणा पतसंस्था सुरू करण्यापूर्वीची एक परिस्थिती तुम्हाला सांगतो. मी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 84 गावात आलो LLB शिक्षण करून. त्या गावाचा अभ्यास केला की लोकांच्या आर्थिक गरज आहे आणि लोक सावकारकडनं खाजगी पैसे घेऊन आपला उदरनिर्वाह किंवा आपल्या आर्थिक अडचणी सोडत होतात. त्याचा एक पूर्ण अभ्यास केल्यानंतर माझ्या कल्पना आली की आपण एक पतसंस्था काढावी. राष्ट्रीय बँका जरी आहेत, त्यांचं धोरण चांगलं होतं पण सर्वसामान्य माणसापर्यंत ते पोहोचलेलं नव्हतं. राष्ट्रीय बँका बऱ्यापैकी खेड्यात नव्हत्या, शहरात होत्या. ग्रामीण भागातल्या लोकांना सावकार सेवेमुक्त करण्याकरता 90च्या दशकात पतसंस्थांची चळवळ सुरू झाली. त्यानुसार मी तत्कालीन अध्यक्ष आमदार प्रसाद तंपुरे साहेबांना विचारले की मला पतसंस्था काढायची. ते म्हणजे तुमच्या गावात प्यायला पाणी नाही आणि कशी चालणार तुमच्या पतसंस्था, म्हणजे प्रयत्न करतो. आणि त्यांनी म्हणून त्यावेळेस खास बाब म्हणून आम्हाला प्रेरणा पतसंस्था सहकार मंत्र्याच्या विजय शेमुदी पाटलांच्या सहकार मंत्री होते परवानगीने खास बाब पतसंस्था 93 सुरू केली. 1 मे 1993 पतसंस्था अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मी ती पतसंस्था सुरू केली. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी काम सुरू केले. काहीला पहिल्या पाच वर्षात मला म्हणजे लोकांना प्रचार करता करता की लोक पतसंस्था म्हणजे काय, लोकविकास सोसायटीपेक्षा लोकांना काही माहिती नव्हतं गाव पातळीवर. पण 25 हजारच्या अवघ्या भाग भांडवल ही पतसंस्था मी सुरू केली. पहिल्या 5 वर्षात 50 लाखाच्या ठेवी आल्या, बऱ्यापैकी सुरू झालं. आणि नंतर ज्यावेळेस मी गाव कार्यक्षेत्र सोडून जिल्हा कार्यक्षेत्र गेलो, शेजारच्या गावाला गेलो, अजून आज प्रत्येक नंतर शाखा वाढत गेलो, आज अखेर जिल्हा कार्यक्षेत्र झालं. आणि आज आमच्या पतसंस्थेला अभिमानानं सांगावं लागेल, जवळजवळ 42 हजार खातेदारांशी आम्ही जोडले गेलो या पतसंस्थेच्या 6 शाखेमार्फत. हे जिल्हा कार्यक्षेत्र आहे. हीच आणि माझी ती चळवळ सक्सेसफुल झाली. लोकांना सावकार शेतून मुक्त करण्याचा माझा जो मूळ हेतू होता तो सक्सेसफुल, म्हणजे समाधानकारक आहे त्याच्यात मला की आपण बघ हे फार मोठी चळवळ त्याचं निर्माण केली. आणि त्याच्या अनुषंगाने लोकांना आर्थिक अडचणीचा अभ्यास करून त्यांना कशा प्रकारचं अर्थसहाय्य केलं जाईल, केलं पाहिजे, त्याचं एक आम्ही टीम वर्क केलं. आणि त्याच्यातनं लोकांना मार्ग काढत गेलो, लोकांना अर्थसहाय्य करत गेलो आणि लोक स्वतःचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो अर्थ सुधारलं गेलं. आणि सर, पतसंस्था सुरू केल्यानंतर तुम्हाला काय अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर तुम्ही कसा मार्ग काढला? पतसंस्था सुरुवातीच्या काळ ज्या सुरू झाल्या तर त्यावेळेस प्रशिक्षित वर्ग नव्हता. BA BCOM सुटलेले मुलं ग्रामीण भागात होते. कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग सेंटर या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं नव्हतं की त्या मुलांना ट्रेनिंग दिलं पाहिजे किंवा कुठल्या पतसंस्थेत मुलांना 2 महिन्याकरता असं रे. पतसंस्था काढल्या, चालू झाल्या आणि त्या काळामध्ये 93 ते 2000 पर्यंत अक्षरशः महाराष्ट्रात पतसंस्थेचं प्रयोग फुटलं. तुम्ही पतसंस्था काढली का, आम्ही काढायचो, आम्ही काढली की यांनी काढायचं, याचा परिणाम असा झाला का पतसंस्था निघाल्या. प्रशिक्षित संचालक मंडळाने काही माहिती नाही पतसंस्था कशा चालवायच्या, कर्मचाऱ्यांनाही माहिती नाही की गोळा केल्या कर्ज वाटलं वसुलीची यंत्रणा नाही. आणि मग लोकांच्या ठेवी द्यायची वेळ आली, पतसंस्थांना कुटुंब लागली, पतसंस्थांवरही अडचणी येण्याचे प्रसंग सुरू झाले. या सगळ्यांना मार्ग काढण्याकरता मी मग राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोल्टे साहेब यांच्या सहकार्यातनं, यांच्या बरोबर मी व्यासपीठ निर्माण करून
की वेगळे प्रशिक्षण टेंडर त्यांनी फेडरेशनने स्थापन केलं आणि त्याच्यातनं लोकांना बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांना ज्ञान होत गेलं का संस्था चालवायच्या कशा एक थकबाकीचं वसुली कशी करायची स्पेशल रिकव्हरी ऑफिसर कसे नेमायचे आणि ती अडचण आम्ही दूर केली. अगदी सर. आणि सर प्रेरणा पतसंस्थेद्वारे योग्य पद्धतीने कार्य सुरू असताना मल्टी स्टेट स्थापन करावी असं तुम्हाला का वाटलं? राज्य सरकारने 2003 त्या तत्कालीन सहकार मंत्र्यांनी नवीन पतसंस्था उघडण्याला बॅन आणला. ती पतसंस्था निघाल्याने त्या पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे न दिल्यामुळे ठेवीदार रस्त्यावरती आले, सामान्य माणसाचे पैसे सुरक्षित राहिले नाही असे सरकारच्या लक्षात आलं. त्यांनी नवीन पतसंस्था परमिशनचं बंद केलं, नवीन शाखा बंद केल्या. ज्या मुळात ज्या पतसंस्थेचा कारभार खूप चांगला आहे, अधिक प्रचंड ठेवी आहे, प्रचंड प्रकारचे त्यांचं काम आहे, अशा लोकांची अडचण व्हायला लागली. त्यांचं म्हणजे एखादं कसं घुसमट तर काहीतरी केलं पाहिजे बाहेर पडलं, मग तशा प्रकारचे तत्कालीन त्यावेळेस केंद्रात कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री होते, त्यांनी इंटरस्टेट ऍक्ट बदल करून 2002 ते 2004 दरम्यान मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट आणला. आपलं राज्य आणि शेजारचे राज्य त्याच्यातनं तुम्ही कुठल्या दूध धंदा असेल, साखर धंदा असेल किंवा बँकिंग असेल, तुम्ही नवीन संस्था उघड करून व्यवस्थापन करून चालू शकता. मग मी 2010 प्रेरणा मल्टी स्टेटच्या नावाने एक संस्था रजिस्ट्रेशन केली महाराष्ट्र आणि गोवा कार्यक्षेत्र, आणि केंद्रातली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग मर्यादा अधिकार आम्हाला मिळाले. त्याचा परिणाम असा झाला देशामध्ये 1100 पतसंस्था रजिस्ट्रेशन झाल्या, क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि मल्टीपर्पज पैकी 600 क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी देश लेवलला रजिस्ट्रेशन झाले. अभिमानाचे माझे सहकार हा महाराष्ट्राच्या रक्तात सामान्य माणसापर्यंत पोहोचलेली एक मोठी चळवळ आहे. तर 300 पतस मल्टी स्टेट महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन झाले निम्म्या, आणि निम्म्या सगळ्या देशात झाले, आणि खूप चांगल्या प्रकारची चळवळ सुरू झाली. परंतु कुठली चळवळ चांगली करीत असताना त्याचा अभ्यास न झाल्यामुळे तर ठेवी गोळा करत गेलो, कर्ज वितरणाची नियमावली नाही, वसुलीचे अधिकार माहिती अमर्याद होते पण माहिती नाही, आणि त्या पतसंस्था परत अडचण द्यायला लागली. शाखा उघडत गेले, शाखा उघडताना असं असेल की ज्या शाखेत शहरात तुम्ही शाखा उघडणार आहात तिथे कशा प्रकारची संस्था चालली पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे, तर व्यापारी वर्ग कसा आहे. हे उघडल्याने फक्त शाखा स्पर्धा काढली, तुमच्या 10 झाली, मी 20 काढत गेलो आणि पुन्हा पतसंस्थेच्या वेळेला पाठीमागं फिरावं लागलं. मग मी मल्टी स्टेट फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला, कारण हे व्यासपीठ एकत्र आणलं पाहिजे. लोकांच्या गरजा आर्थिक 2016 मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह 2 महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचं स्थापन केलं, आणि त्या व्यासपीठावर चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग चाललं. 2-3 प्रशिक्षण 3-3 महिन्याला चेअरमन लोकांचं ठेवलं, मॅनेजर लोकांचं ठेवलं, एक चांगल्या प्रकारची चळवळ सुरू झाली. आता पुन्हा चांगल्या प्रकारची त्या चळवळीने उभारी घेतलेली आणि मला समाधान आहे की आपण चांगलं काम करू आहे. आणि सर आपण आता जर बघितलं तर बऱ्यापैकी डिजिटलायझेशन झालंय, कम्प्युटरचं जग आलंय बरंच आता, तर आपली पतसंस्था काळानुरूप कोणते अत्याधुनिक बदल आपण केलेत आपल्या पतसंस्थेत? जे आमच्या प्रेरणा पतसंस्थेत 93 स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या 5 आम्ही लेजर पद्धत होती, प्रत्येकाचं खातं तपासायचं, हाताला लिहून द्यायचं, लिहायचं एक सिस्टीम होती त्या मागची तशी. पण 2000 कॅम्प्युटराईज झाले, कॅम्प्युटर फक्त मर्यादित होतं, अकाउंट पुरतंच मर्यादित होतं, पण काळाबरोबर नवीन सगळं अत्याधुनिक टेक्निक त्याच्यामध्ये आले. कोर बँकिंग प्रणाली सगळ्या पतसंस्थे आमच्या प्रेरणाने स्वीकारली, राज्यात त्या सगळ्याच पतसंस्थेने कोर बँकिंग प्रणाली स्वीकारली. क्यूआर कोड आले, ATM मिनी ATM आले, त्याच्यानंतर RTGS NFT, पूर्वी बँकात जावं लागत होतं, ड्रॉप काढायला होतं, सगळं कालबाह्य झालं. आता 10x10 खोलीत एक लॅपटॉप घेऊन तुम्ही कोट्यवधीचा टर्नओव्हर करू शकता अशी पतसंस्थेची. ATM कार्ड आले संस्थेची स्वतःची, ग्राहकांना जसे पाहिजे तशा पद्धतीच्या फॅसिलिटी सुरू झाल्यामुळं काही काही पतसंस्थेनी घरपच ज्येष्ठ नागरिकांना पैसे द्यायचा फराकाम सुरू केला. ठीक आहे, चांगलं असतं ज्याच्या पद्धत वेगळी असते, पण सगळ्यात आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे संस्था पेपरलेस झाल्या, नंतर मॅनलेस झाल्या. लोक जे आहेत ते सगळं तुमच्या मोबाईल ॲपवर, तुम्ही घरी बसल्या तर RTGS व्यापारी करतात. डेली कलेक्शन आमचे एजंट आहे जवळ 16, आज जवळजवळ 3.5 लाख डेली कलेक्शन आम्हाला व्यापाऱ्यांकडून येतात. प्रत्येक माणूस आमचा तिथे जाणार, पैसे गोळा करणार, मग ते दुसऱ्या दिवशी येऊन भरणार अशी पद्धत होती, पासबुकवर लिहून देणार. पण हे कॅम्प्युटरच्यामुळं मोबाईल ॲप आल्यामुळं फक्त त्याच्या दुकानावरती जायचं, त्याने पैसे दिल्यानंतर त्याचा मागचा बॅलन्स त्याला मिळणार, आजचे टाकलेले पैसे SMS त्याला त्याचा बॅलन्स करतो, इकडं डायरेक्ट कॅम्प्युटरवर करून दुसऱ्या दिवशी फक्त त्याने पैसे मोजून द्यायचे. म्हणजे त्याला पारदर्शकपणा आहे, अतिशय पारदर्शकपणा याचा उदय झालेला आहे. याला चुकीचं काम करायचं अशी माणसं जेलमध्ये पण गेली,
आणि तो ठेवीदारांचा पैसा सुरक्षित कसा ठेवायचा सामान्य माणसाचा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला आमच्याकडे डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन सारख्या विम्याचे प्रयत्न होतो मिळवण्याचा, पण आता पण सक्सेसफुल नाही. पण भविष्यकाळात निश्चित आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे की 1 लाखापर्यंतच्या ठेवीला विमा मिळण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. अगदी सर. आणि प्रेरणा पतसंस्थेद्वारे शेती व्यतिरिक्त शेतीपूरक जे व्यवसाय असतील, कुक्कुटपालन, शेळीपालन जे झाले, तर त्यांनाही आर्थिक प्रोत्साहन दिलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता आमच्या एकूण पतसंस्थेच्या कामकाजामध्ये ग्रामीण भागातल्या पतसंस्था 80%, राज्यामध्ये 80% पतसंस्था ग्रामीण भागात, जवळजवळ 13,000 पतसंस्था आहेत. आणि मग ग्रामीण भागात काम केलं असताना राष्ट्रीयकृत प्रत्येक गावामध्ये नाही, शहरामध्ये आपण गावात नाही, राष्ट्रीयकृत बँकेला पर्याय म्हणून आम्ही जे स्वतःचं जाळं उभं केलं, त्याच्यातून शेतीच्या व्यतिरिक्त काय, शेतीला तर विकास सोसायट्या कर्ज देतात जिल्हा बँकेमार्फत, नाबार्डमार्फत त्यांना कर्ज मिळतं, परंतु त्या व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांना स्वतःचे ट्रॅक्टर घ्यायचं असेल, पिकअप वाहन माल वाहतुकीची गाडी घ्यायची असेल किंवा आणि अन्य प्रकारचे साधनं घ्यायची असेल, त्या तर त्याकरता आम्ही पतसंस्थेमार्फत त्यांना कर्ज देण्याची प्रणाली सुरू केली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी स्पेशल आम्हाला परवानगी दिली, 10% एकूण ठेवी तुम्ही शेतीच्या व्यवसायाला कर्ज द्या, त्याचा आधार घेऊन आम्ही सुरू केलं. पण त्याच्यातनं बऱ्यापैकी आम्ही डेव्हलप झालो. सर, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की अनेक पतसंस्था स्थापन होतात, पण त्यापैकी मोजक्याच पतसंस्था आहेत ज्या यशस्वी होतात, तर यामागची नेमकी कारणं काय? आपण त्या पतस लोक समाजामध्ये असेल, त्या पतसंस्थेत कोण काम करतो, त्या तिथला चेहरा कोण आहे, याच्यावरती पाहून लोक पैसे ठेवतात. सरकारच्या नोंदणीचं सर्टिफिकेट लोक पैसे ठेवत नाही. तुमचा समाजात असलेलं स्टँडर्ड, तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आणि याच्यातून तुमच्याकडे पाहून लोक पैसे ठेवतात. आणि त्याच्यामुळे जे चांगले चेअरमन असतील, संस्थापक चेअरमन असतील, त्यांच्या संस्था सक्सेसफुल झाल्या, बाकीच्या अडचणी झाल्या. आणि सर, अहमदनगर जिल्ह्यातील स्थैर्य निधी जी योजना आहे, तर ती कल्पना तुम्हाला कशी सुचली? 2010 साली नगरमधली एक चांगली पतसंस्था 75 कोटीची, संस्थापक चेअरमन अटॅकने गेले आणि मग दुसऱ्या दिवशी वाढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पतसंस्थे पुढे लाईन लागली पैसे काढायला. कुठली पतसंस्था मोठी असेल ते सगळे 100% पैसे ते त्या दिवशी देऊ शकत नाही. सिलेरेशन मेंटेन केला जातो 60-30%, त्यांच्याकडे 30% रक्कम होती, 70% रक्कम त्यांनी कर्ज वाटली होती, 30% बँकात होती. आणि गर्दी दिसली, लोकांची चर्चा सुरू झाली, संस्था बोलू राहिली. एवढी मोठी जर 75 कोटीची संस्था बोलणार असेल तर त्या संदर्भात आम्ही राज्यातले नगर जिल्ह्यात एक प्रमुख चेअरमन तिथं नजरला आलो, DDR ला सोबत घेतलं आणि त्या ठेवीदारांना फक्त विनंती केली, आम्ही तुमच्या पैसे जाऊ द्या, आम्ही घेतो, तुम्ही पैसे काढू का. दुसऱ्या दिवसापासून लोक थांबलेत पैसे काढायचे, कारण आम्ही जबाबदार माणसं जिल्ह्यातले होतो पतसंस्थेत. त्याच्यानंतर आम्ही राज्यातली एक नवीन संकल्पना आणली, अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी महासंघ आम्ही स्थापन केला. काका कोटे आमचे राज्य पर्यटनचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या सहकार्याने गेले मी 10 वर्षे त्याचं 12 वर्षे चेअरमन आहेत संस्थापक. नगर जिल्ह्यातल्या ज्या पतसंस्था अ आणि बवरगटल्या आहेत त्यांना आम्ही मेंबर करून घेतो. त्यांचे सिलिरेशन मेंटेन करा, लिक्विडिटी म्हणून 1 टक्का 10 लिक्विडिटीचे 1 टक्का ठेव म्हणून आम्ही आमच्याकडे घेतो दरवर्षी त्यांच्या ठेवीच्या प्रमाणात. आणि ज्या पतसंस्था अडचणीत येतो त्यांना ती रक्कम आम्ही त्याच्यात नाही देतो. अडचणी आल्या पतसंस्थेला पैसे मिळाले की ठेवीदाराचे पैसे गेले की संस्था बुडत नाही, अशा प्रकारचं ते राज्य सरकारने सुद्धा त्याच्यावरती मध्यंतर टीम मांडली, अभ्यास केला आणि प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे आपल्या रस्त्याची स्थापना जर केली तर सरकारचं दायित्व आणि सरकारची जबाबदारी कमी होईल आणि ठेवीदारांचा विश्वास आहे का यांना कुठेतरी विमा आहे, त्या पैसे यांना हे मदत करू शकतात, अशा प्रकारचं ते आणि सुरू झालं ते आणि व्यवस्थित. सर, खरोखरच हा जो प्रवास आहे प्रेरणा पतसंस्थेचा, हा खरंच प्रेरणादायी आहे आणि अभिमानास्पदही आहे. तुमचे खूप खूप आभार सर, तुम्ही डिजिटल प्रभातशी आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात म्हणून. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार सर. नमस्कार. जय सहकार.